दुखती टायटॅनिक आणि त्याबरोबर मोठ्या पडद्यावर आपली वेगळी छाप रेखाटणारा लिओनार्दो दी कॅप्रियो आपल्या सर्वांच्याच मनात घर करून गेला. त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव, खेळीमेळीची वृत्ती आणि स्वच्छंदी स्वभावानं प्रेक्षकांना तो एकदम आपलासा वाटला आणि अनेकांचा तर तो एका रात्रीत फेवरेट हिरोही झाला. 11 ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या टायटॅनिक सिनेमात मात्र लिओनार्दोचा ऑस्कर हुकला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. टायटॅनिक आणि लिओनार्डो हे जणू एक समीकरणच बनलं होतं. पण 1997 साली आलेला टायटॅनिक हा काही लिओच्या आयुष्यातला पहिला सिनेमा नव्हता. त्यापूर्वी 1993 साली अवघ्या 19 वर्षांच्या लिओनार्दोनं व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेव या सिनेमात गतिमंद मुलाची भूमिका साकारली आणि प्रथम त्याला ऑस्करसाठी नामांकनही मिळालं. त्यानंतर लिओनं कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्याचे बास्केटबॉल डायरीज, द बीच, कॅच मी इफ यू कॅन, इन्सेप्शन सारख्या सिनेमात लिओनं प्रत्येक वेळी एक नवीन चॅलेंज उचललं आणि ते सार्थकी नेलं. प्रत्येक पात्राला त्यानं जिवंत करत एक वर्सेटाईल ॲक्टर म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. पण या सिनेमाचं ऑस्कर नामांकन मात्र हुकलं. तरीही निराश न होता लिओनं आपल्या भावपूर्ण अदाकारी सुरूच ठेवल्या आणि अखेर 12 वर्षांनी त्याला यश मिळालं. ऑस्करची ब्लॅक वुमन रेव्हरंट सिनेमाच्या भूमिकेमुळं त्याच्या हातात आली आणि प्रेक्षकांमधून एकच जल्लोष झाला. रेव्हरंटमधल्या लिओच्या भूमिकेसाठी शब्दही कमीच पडतील. सर्व्हायवल थ्रिलर रेव्हरंटमध्ये ग्लाच्या भूमिकेत लिओनं ॲक्टिंगचं एक वेगळं शिखर गाठलं. यापूर्वी एव्हिएटर, ब्लड डायमंड आणि वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीटसाठी लिओला ऑस्कर नामांकन मिळालं, पण पुरस्कार काही मिळाला नाही. वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीटमधली त्याची धूर्त स्ट्रोक ब्रोकरची भूमिका असो किंवा ब्लड डायमंडमधली त्याची अनमोल हिऱ्याची लढाई, प्रत्येक सिनेमात एक नवीन चेहरा, एक नवीन रोल आणि एक नवीन चॅलेंज घेऊन लिओ आपल्या चाहत्यांच्या प्रेमावर खरा उतरलाय. You know, boys then can use one or rotten AK them against them government troop and their new weapons them, huh? 2004 साली आलेल्या एव्हिएटर सिनेमात त्यानं हॉवर्ड वुडच्या रूपात निर्मात्याचं आयुष्य दर्शकांपुढे ठेवलं. सिनेमा निर्मिती आणि त्याचबरोबर एव्हिएशन मॅग्नेटच्या रूपात ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरसाठी त्याला ऑस्करचं नामांकनही मिळालं, पण त्यावेळी त्याचं ऑस्कर हुकलं. क्रिटिक्सच्या म्हणण्यानुसार कदाचित लिओ जास्तच सुंदर आणि गोड दिसतो आणि म्हणूनच काय त्याला ऑस्करच्या टीमनं कधी सिरियसली घेतलंच नाही. पण रेव्हरंटसाठी -40 डिग्रीच्या तापमानाचं शूटिंग करताना लिओनं स्वतःला स्वतःच्या क्षमतेच्या टोकापर्यंत खेचलं आणि त्याचं सार्थक झालं. अँड द ऑस्कर गोज टू लिओनार्डो. स्वाती केतकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.